नमस्कार गोमंतक टीव्हीचे तुमकां सगळ्यांक मायमोगाचे येवकार. गोंयभरच्यो महत्वाच्यो खबरो घेवन हांव दिप्ती काकोडकर. गोमंतक टुडे या बुलेटिनाक सुरवात करता. सविस्तर खबरां पयली पळय मुखेल खबरो. रामकृष्ण नायक संवसाराक अंतरले. प्रतापसिंग राणे यांचो वाढदिस मनयलो वण दबाज्यान. सगळ्यांनी भेटयली वाढदिसाची परबी. हजारांनी लोक आशिल्ले हाजीर. पाच वर्षाच्या कार्यकाळात नितीश कुमारान बिहारचे मुख्यमंत्री म्हणून घेतलो सोपूत. इंडिया आघाडीक राम राम करीत एनडीएन प्रवेश. भाजपात प्रवेश करता ही वावडी. अधिवेशना वेळार वावडी पातळप ही सत्ताधाऱ्यांची टॅक्टीक, सांगता गोवा फॉरवर्डचो मुखेली विजय सरदेसाय. भाजपाक ना विजय सरदेसायची गरज, सांगता भाजपाचो वरिष्ठ फुडारी गिरीराज पै वेर्णेकार. बेकायदेशीर गजालींच्या बाबतीत कळंगूट बागा टॉप. पर्यटन खात्याच्या अहवालातल्या गजाल उक्ताडाय. वेरींग प्रिया कुकुळये झाले ग्रामसभेत तपलं जायांच्या मुळ्यांचा विषय. बुधवार मेरेन कारवाय करता सरपंचचे आश्वासन. आणि पेडे जंक्शनाचेर स गाडयां मदीं झालो अपघात. ट्रकान तीन गाडयांक दिलो धपको. स जाणांक दुखापत. उपचारा खातीर हॉस्पिटलांत भरती. आता खबरो विस्तारान. दि गोवा हिंदू असोसिएशनाचे तसेच बांदोडेच्या स्नेह मंदिराचे संस्थापक आणि गोयचे सुपुत्र रामकृष्ण नायक आयतारा संवसाराक अंतरले. दि गोवा हिंदू असोसिएशना वरवीं ताणी मराठी रंगमंचेचेर जायती साबार नाटकां निर्मित केली. रामकृष्ण नायक यांच्या कुडीचेर आयतारा मडगाव मसणगुयेत निमणे संस्कार झाले. देशात खास करून महाराष्ट्रात एक सण सांस्कृतिक क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी योगदान दिलं हे अवर्णनीय असतात. त्यांच्या मनात एक व्हडली पोकळी निर्माण झाली. एक व्हडलो खामो आज पसरून पडला. रामकृष्ण प्रकल्पाविषयी लेख जाल्यार खूप आसा. आज ज्या स्नेहमंदीर आमी पळयतात वास्को आणि स्नेहमंदीरचे सगळे ते फक्त तांच्या प्रयत्नाक लागून उभे झालं. तसेच आणि गोवा हिंदू असोसिएशन कला विभाग तर्फे जी नाट्य निर्मिती तर्फे योगदान दिली. कितलेशेच कलाकार घडयले. ताजे खातीर तांकां महाराष्ट्र सरकारान सुद्दां जीवनगौरव पुरस्कार दिल्लो. रामकृष्ण काका म्हणजे एक व्यक्ती न्ही, ती स्वतःच एक संस्था. ताणें म्हजे सारखे कार्यकर्ते घडयले म्हणून आज हांव अशें सामाजीक क्षेत्रांत आसा. रामकृष्ण काका लौकीक अर्थान जरी आज आमच्यात ना, तरी ताणें जें संचीत निर्माण केलें आनी जें सामाजीक आनी कला क्षेत्रांत खास करून नाट्य क्षेत्रांत साहित्य क्षेत्रांत योगदान दिलें तें तांचें एक जिवंत स्मारक कशें सदाकाळ अनंत काळ तांच्या आत्म्याक हांव श्रद्धांजली ओंपता आनी तांकां सद्गती लागूं श्री परमेश्वर गोंयचा महामेरू सकळ जनांचा आधारू हे शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये वाक्य वापरलं जातं. पण आज रामकृष्ण काका आणि रामकृष्ण नायक यांचं दुपारी 2:14 मिनिटांनी दुःखद निधन झालं.
त्यांच्याही बाबतीत आपल्याला असंच म्हणता येतील की हा एक निश्चयाचा महामेरू आणि सकल जनांचा आधार होता. स्वतःची चालती चार्टर्ड अकाउंटंटची प्रॅक्टिस सोडून हा माणूस स्वतःच्या वयाच्या 60व्या वर्षी गोव्यामध्ये आला, तो ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी. आणि त्यांनी इकडे घरोघरी जाऊन घरी पसरून अक्षरशः म्हणतात तसे पैसे त्यांनी फंड जमवला आणि त्याच्यामधून हे फतेसाहेबांनी दिलेलं नाव स्नेहमंदिर हा प्रकल्प उभा केला. निस्वार्थी निरपेक्ष निष्काम सेवावरती कसा असावा त्याचे एक मुख्यमंत्र उदाहरण म्हणजे रामकृष्ण काका. स्वतःसाठी या माणसानं कधी काही केलं नाही, जे काही केलं ते सगळं स्नेहमंदिरसाठी केलं. रामकृष्ण काका गेले या ऐकतच माझा एक खरी वडली कोपरी निर्माण झाल्या अशी दिसली. कारण एक आधार कसा आशिल्लो आमचा खंयची गोष्ट कितें जालें की रामकृष्ण काका अशेंच जालां ताजे कडेन रोखडेंच सोल्युशन आसतालें. आनी प्रत्येकाक ताणें अशा तरेन हांगा हें केल्लें, इनवॉल्व करून घेतिल्लें की अशें दिसत नाशिल्लें की आमी कोण तरी परकी हांगा आयल्यात आनी काम करतात म्हणून. आमचेंच स्नेह मंदीर आशिल्ले भशेन आमी वावुरतालीं. आज पर्यंत त्या रामकृष्ण काका खातीर आमी स्नेह मंदिराच्या प्रत्येक कार्यांत हातभार लायत आशिल्लीं आनी हाजे फुडें लायतलीं. तांच्या यादीत आमी तांकां सदांच स्नेह मंदिरांत आसात अशें धरतलीं. प्रतापसिंग राणे यांचा 85वा वाढदिवस वड्या दबाज्यान पर्यसत्तरी भूमिका स्कूल मैदानाचेर मनयलो. त्यांच्या वाढदिवसा निमतान मेकर ऑफ मॉडर्न गोवा या पुस्तकाचे उक्तावण झाले. मंत्री आमदार तसेच गोयच्या हेर मानेस्तांनी प्रतापसिंग राणे हांकां वाढदिवसाची परबी भेटयली. ह्या वेळार हजारांनी लोक उपस्थित आशिले. आदले गोंय राज्याचे मुख्यमंत्री प्रतापसिंग राणेजी जो आज 85वा वाढदिवस त्या निमित्तान त्यांचेर बरयल्लें बूक त्याचें आज प्रकाशन करपाचें आसा. हांव तांकां वाढदिवसाच्यो शुभेच्छा दिता कारण नॉन स्टॉप 50 वर्सां तांच्यांनी ह्या गोंयची आनी सत्तरीची सेवा केल्ली आसा. आनी असो एकमेव नेता की जो निवडणूक केन्ना धाडूना आनी त्यामुळे तांचो आज हांगा वाढदिवसाच्या निमित्तान त्या कार्यक्रमांत गोंय भरले इरिस्पेक्टीव ऑफ पॉलिटिकल पार्टीज सगळेच जण आज तांकां विश दिवपाक आयता. हांव तांकां कॉन्ग्रेट करता तांचे अभिनंदन. आज तेन्ना आमकांय ताजे बरोबर काम करपाची संदी एक वेळ मेळ्ळी. 5 वर्सां मुख्यमंत्री आसतना आमदार म्हणून काम केलें आनी विकासाचे वेगवेगळे पैलू डिसिप्लीन आनी राजकारणाचो उपयोग समाजकारणाचो समाजाचो कसो करप काम आसा तेजे प्रत्यक्ष हे ताजे कारकिर्दी अनुकूल आनी आमचे एकूण राजकीय वाटतली तांचे हे हाजो निश्चितपणे आमकां एक मार्गदर्शन करचे निश्चितपणे जाले अशें म्हणपाक हरकत ना. गोंय हे ताणें केल्ल्या कार्याक केन्नाच उचलचे आनी ताजे जे कितें हें आसा वाटचाल जी आहा राजकारण ती सगळ्यांक एक गोंय आनी समाजाचो विकास करपाक फुडें वचपाक निश्चितपणे मार्ग एक दिशा दाखोवपाक कारणीभूत करतलो. हांव तांकां परमेश्वरा कडेन मागतां की अशा शशात पद्दतीची 100वी साजरी करपाक आमकां सगळ्यांक संदी दिवची आनी तांकां आयुश्यार दिवचो परमेश्वर. लिडर ऑफ ओपोजिशन आनी अशें म्हाका दिसता कमी लोकांक संदी मेळटा की ताका मेळटा. आय विश हिम ऑल द बेस्ट आनी बरी बरोवप ही आसूं आनी खंय सेवा ताणें करची. प्रताप सिंग राणे म्हणटाले गोंयचे राजकारणान एक व्हडलो म्हणजे म्हाका दिसता देशाच्या राजकारणान 7 मुखेलमंत्री जावप 50 वर्सां लेजिस्लेटर उरप आनी मागीर इवन कॅबिनेट स्टेटस फॉर लायफ अशें म्हाका दिसता देशांत खूब कमी राजकारणी आसतले. एक कन्सेन्सस बिल्डअप करून आमचे प्रदेश फुडें व्हरपी प्रोग्रेसीव आनीक कदेलाक शोभा हाडपी. ताणें एकदां म्हणिल्लें खंय की कदेलाच्या फाटल्यान धांवप ना म्हूण कदेल तुज्या फाटल्यान येवंक जाय. सो तशें म्हाका दिसता आय थिंक हियज प्रोवन इट की कदेल तांच्या फाटल्यान येतालें कदेला फाटल्यान धांवून खरसनाशिल्लो. म्हाका दिसता तेणें दाखयल्लें आसा बरो गोंयकार आनीक मुख्यमंत्रीचे कदेल जनता दळाचे मुखेली नितीश कुमारान आपल्या 5 वर्सांच्या कार्यकाळात तिसरे फावट बिहारच्या मुख्यमंत्री पदाचो सोपूत घेतलो. नितीशान आयतारा सकाळी इंडिया आघाडी वांगडा ब्रेकअप करीत भाजपाचे एनडीए वांगडा परत एकदा पॅचअप केला. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशान 9व्यांदा मुख्यमंत्री पदाचो सोपूत घेतलो. आज सकाळी इंडिया आघाडीचे घटक काँग्रेस आरजेडी आणि लेफ्ट हांकां रामराम करत
ताणें आपलो राजिनामो बिहारचे राज्यपाल राजेंद्र आल्लेकारांकडे सुपूर्द केल्लो आनी आयज परत एक फावट एनडीए बरोबर हात मेळोवणी करत आयज सांजे परत सोपूत घेतलो. नितीशा बरोबर मंत्रिमंडळा खातीर भाजपचे सम्राट चौधरी आनी विजय सिन्हान सोपूत घेतलो जाल्यार हिंदुस्तान आवामी मोर्चाचे अध्यक्ष संतोष कुमार सुमनानूय सोपूत घेतलो. ज्ञान करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा. मैं बिहार राज्य के मुख्यमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा. मैं नीतीश कुमार सत्यनिष्ठा से प्रतिज्ञान करता हूं कि जो विषय बिहार राज्य के मुख्यमंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा और किसी व्यक्ति या व्यक्तियों को सबसे सिवाय जबकि ऐसे मुख्यमंत्री के रूप में अनेक कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित होगा. मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा. ब्यूरो रिपोर्ट गोमंतक टीव्ही. आपण भाजपान प्रवेश करता ही फक्त वावडी आशिल्ल्याचं गोवा फॉरवर्डचं मुखेली विजय सरदेसायन सांगले. विधानसभा अधिवेशन लागी पाविल्यान भाजपान ही वावडी पातळिल्ल्याचे विजय सांगता हातून कांयच तथ्य नाशिल्ल्याचे विजयाचे म्हणणे. असेंब्लीची केन्ना सेशनां जाता आनी जावपाची आसता तेन्ना ही सदांच अशी अफवा येता. हांवें पळयल्यार सदांच अशी अफवा येता. असेंब्लीचें अधिवेशन म्हणून लिडर उलयता गोंयचे इश्यूज काडटा सरकाराक कातरी उलयता सगळे गोंयकारांक खबर आसता. हो मनीसूच जर जॉयन जाता म्हणजे जाल्यार मागीर कितें मागीर लोकांक अशें दिसता की उलयत तें मॅच फिक्सींग सो हो म्हाका दिसता एक हवा करपाची एक हें कारस्थान हे रुलींग पार्टीची टॅक्टीक ती तांणी करपाचीच वायट इन्फ्लुयन्स की आतां ओपोजिशनूय आपूण बळी पडटा. ओपोजिशन म्हळ्यार काँग्रेसीचो कोण तरी स्पोर्ट्समॅन कितें सोशल मिडिया कचरो ते काडून ताजेर हें दिता आमी कितें खुलासो दिवपाक खुलासो दिवपाक आमी करपाक आमी म्हजो जो रस्तो आसा हो लिपून ट्राय करपी आनी कितें करता तें सांगूंक करपी असो कसलोच प्रस्ताव ना रुलींग पार्टी बरोबर टाय अप करपाक जॉयन जावपाक अशें कांयच ना. आनी म्हाका दिसता हें तसलोच आधारूय ना फक्त एक की गोंयचे इश्यूज आनी भारताचे गोंयकार भारतकार मुद्द्याचे लढो फुडो हांव सदांच करतां हांव सारको हांवें जेन्ना मनोहर पर्रीकरान सपोर्ट केल्लो हांवें मुद्द्यांचेर सपोर्ट केल्लो आनी लिपून करून लोकांक सगळे लोकांक कॉन्फिडन्सान घेवन केलें अशें करपाचें आतां परिस्थिती ना आनी गरजूय ना.
परत तो इशू येवपाची गरज ना. आतां कितें आसा की ओपोजिशनान ओपोजिशनाचें काम करपाक ह्याच दिसांनी लोकसभेचें इलेक्शन घेवपाचें. हांवें पयलींच सांगलें की म्हाका गोवा फॉरवर्ड पक्षाक लोकसभेच्या इलेक्शनान उबें रावपाचें ना. आमचे कडेन तें बळ ना, बळ म्हणल्यार पयशांचें बळ तेन्ना आनी आमकां लोकांचे वोट स्प्लीट करपाचें ना. आतां कोणाचें काम जाता इलेक्शनांत कोण उबें रावपाचें आसा तांणी हें दोळो घेवन फुडें वचप आनी तांणी जाता तितलें ओपोजिशना बरोबर युनिटी कशी जावप हें तांचें काम आसता. तें काम काँग्रेस करता काय ना तें तांकां चॅक करप. म्हजें काम हांव करतां, म्हजें काम हांवें मतदार सांगपाचें आनी गोंयचे लोकांचे असेंब्लीन रेस कर तें हांव करतलोच सारकें जाता. आनी तातूंत रुलींग पार्टीन जॉयन जावपाचो कसलोच प्रस्ताव ना, कसलोच आमचो विचार ना. आनी जे कोण हे अफवा घालता ते म्हाका दिसता एक पार्ट ऑफ अ टॅक्टीक, टॅक्टीक कितून घे थंय उलयता ताका कांय दम उपचो ना. ते अरे हो जॉयन जावपाचो आसलो म्हाका कोण जॉयन जावपाचो आसा कोणें सांगला तुमकां, मुख्यमंत्र्यान सांगला तुमकां, मुख्यमंत्री सरकार चलयता तो सांगता, कोण सांगता अशें कोण बारीक बारीक सारीक कोण सांगतले अफवा काडटले, कोण आपले घरांत बसून व्हिडियो काडटले सगळ्या उत्तर कशें. गोवा फॉरवर्डाचो मुखेली विजय सरदेसायाचो भाजपान येवपाचो यत्न आसा, पूण भाजपाक विजय सरदेसायची कसलीच गरज नाशिल्ल्याचें भाजपाचो म्हणयारो गिरीराज पै वेर्णेकार सांगता. भाजप स्वबळाचेर दक्षिण गोंय लोकसभा वेंचणूक जिखपाक समर्थ आशिल्ल्याचें वेर्णेकाराचें म्हणणें. लोकसभा वेंचणुकेचे फाटभुंयेर विजय सरदेसाय परत एक फावट भाजपान येतलो अशे तरेची चर्चा सद्याक गोंयभर रंगल्या. दुसरे वटेन फातोर्डेचो आदलो आमदार आनी भाजपाचो खडेगांठ फुडारी दामू नायकान लेगीत विजयाक प्रवेशाचें आमंत्रण दिल्ल्यान राजकीय पांवड्यार चर्चेक ओतो आयिल्लो. पूण गोवा फॉरवर्डाचो उपाध्यक्ष दुर्गादास कामतीन विजयाचो भाजपा प्रवेश ही फकत वावडी आशिल्ल्याचें म्हटला. म्हाका दिसता फाटी मुख्यमंत्र्यानूच सांगिल्लें की विजय सरदेसायान जॉयन जावपाचो प्रयत्न हाज्या पयलीं केल्लो पण सद्या ताची गरज ना. तर म्हाका दिसता आमी ताजेरूच चडपाक जाय. खंय तरी एक फक्त एक पक्ष आशिल्लो इंडिपेंडंट ही आज म्हाका दिसता विजय सरदेसायचो स्टेटस आसा. त्यामुळे आमी चड विचार करपाक नाका. आमी जेन्ना 2024 इलेक्शनाक वतले तेन्ना फातोर्डा सुद्दां आमकां व्हडल्या प्रमाणांत लीड मेळटली, कारण फातोर्डेचे लोक सुद्दां नरेंद्र मोदीजींक प्रधानमंत्री म्हूण पळोवंक सोदता हाज्या बद्दल आमकां खात्री आसा. म्हाका दिसता सद्या देश जय श्रीरामच्या नाऱ्यान इतलो गुंतला आनी ताज्या खातीर हे जे गजाली चल्ल्या त्यो म्हाका दिसता ऑन द सायडलायन्स. म्हणजे आज काँग्रेसीचे ग्रोईंग इररेलेवन्स हे हाका जबाबदार आसा. इंडिया अलायन्स आमी पयलींच सांगताले की दीस इज अ घमंडी अलायन्स आनी हे सीट शेअरींग बरें उरपाचे म्हणून. आनी जे काँग्रेसीन राजस्थानान आनी मध्य प्रदेशान बाकीच्या पार्ट्या बरोबर केले तेच म्हाका दिसता बाकीच्यो पार्टी तांच्या बरोबर करतात. इंडिया आघाडेक गोचो बादिकार जाल्ल्याचे गिरीराज सांगता. जागे वाटपा आदीच ही आघाडी कोसळटली असो दावोय गिरीराजान केला. काँग्रेस श्रीराम प्राण प्रतिश्ठा सुवाळ्याक आपलो प्रतिनिधी धाडिना, पूण हीच काँग्रेस मदर तेरेसाक संत पदवी भेटोवपाच्या सुवाळ्याक प्रतिनिधी धाडटा हाचे वयल्यान तांची दोन सोंगा उक्तडार आयिल्ल्याचे गिरीराज म्हणटा. आज तुम्ही मुद्दम पळयात, म्हणजे राम मंदिरा सारखी सुवर्ण संधी तांचे कडेन आशिल्ली एक आपलो कमिटमेंट लोकांक दाखोवपाक, पण तांकां मदर टेरेसाच्या कोरोनेशनाक रिप्रेझेंटेटिव्ह धाडपाक जाता पण ते राम मंदिराक आपलो रिप्रेझेंटेटिव्ह धाडिना बिकॉज इट्स अ रिलिजियस इशू. तर म्हाका दिसता तांची दुटप्पीपणां लोकांनीय पळयल्या आनी काँग्रेस खंय तरी आपल्या बरोबर अलायन्सांनी येत जाल्यार दे वील बिकम अ लायबिलिटी मोर दॅन अन एसेट. हे म्हाका दिसता सगळ्या पक्षांक कळून चुकला. म्हणजे ती TMC बंगालान आसून किंवा आज जे बिहारान JDU जे चालू आसा किंवा मागीर पंजाबान आम आदमी पार्टी आसूं, जंय जंय लोकांक दिसता की आमची पार्टी खंय तरी काँग्रेस बरोबर आयल्यार. गोमंतक TV खातीर पणजेच्यान समीप नार्वेकार. कळंगूट बागा दर्यादेग हेर पर्यटन थळांच्या तुळनेत बेकायदेशीर गजालींच्या बाबतीत पहिल्या नंबराचेर आसा. ते मागीर बेकायदेशीर टावट्स आसू वायर बेकायदेशीर गजाली. पर्यटन खात्यानूच आपल्या अहवालात ह्या गजालींचेर उजवाड घाला. ह्यो बेकायदेशीर गजाली पुरायन बंद करपाचेर पर्यटन खात्यान स्पष्टीकरण दिवंक ना. डान्स बार, नायट क्लब आनी हेर आस्थापनांक गिराय घडपी दलालांक लागून गोंयचें नांव पेड्ड्यार जालां. सवलती आनी शिनळकी वेवसायाचे हायस दाखोवन दलाल पर्यटकांक लुट्टात. चडशे दलाल कळंगूट बागा वाठारांत सक्रीय आसात. उपरांत पणजे आनी मिरामारचो नंबर लागता.
ताच्या फाटल्यान पाळोळे, कोलवा आणि पूर्ण गोय असा. स्वतः पर्यटन खात्यान विधानसभेच्या पटलाचेर दिल्या लेखी उतरान ह्यो गजाली मान्य केल्यात. फाटल्या एका वर्षात 383 दलालांचेर कारवाय केल्या, तांकां 5,000 रुपयांचो दंड दिला. तसेच फाटल्या एका वर्षात पर्यटन खात्यान 14,31,00,000 रुपयांचो दंड वसूल केला. बेकायदेशीर दलालांच्या बाबतीत कळंगूट दर्यादेग पहिल्या नंबरार, उपरांत पणजे, मिरामार, पाळोळे, कोलवा आणि पूर्ण गोयचो लागता नंबर. फाटल्या वर्षा भितर 383 दलालांचेर कारवाय, दरेका दलालाक 5,000 रुपयांचो दंड, फाटल्या वर्षात 14,31,00,000 रुपयांचो दंड वसूल. गोयात पर्यटकांची हिसबाभायर गर्दी पळोवपाक मेळटा, पूण चडशे पर्यटक गोंयां येवन एक रुपया लेगीत मोडिनात. चडशे पर्यटक बशी भरून गोंया येतात. बसीन येतना हे पर्यटक गॅस आणि रांदपाचे सामान घेऊन येतात. तसेच मेळत तर हे पर्यटक रांधून खातात हे फकत कळंगूट बागा दर्यादेगेर पळोवपाक मेळटा. पर्यटन खात्यान फाटल्या एका वर्षात उक्तडार रांधून खावपी कितलेशेच प्रकार बंद उडयल्यात. कळंगूट बागा दर्यादेगेर उक्तडार रांधपाचे प्रकार, पर्यटन खात्यान उक्तडार रांधप्यांचेर केला कारवाय. उक्तडार रांधून खावपी दरेकाक 2,000 रुपयांचो दंड, फाटल्या वर्षात 7,58,000 रुपयांचो दंड केला वसूल. गोमंतक टीव्ही खातीर पणजेच्यान समीप नार्वेकर. आयतारा वेलिंग प्रियो कुकळये जाल्ले ग्रामसभेत जायांच्या मळ्यांचो विषय बरोच तापलो. फुलकारांनी जायांच्या मळ्यां कुशीक आशिल्ल्या बेकायदेशीर वेवसायीक आस्थापनांचेर खर कारवाय करपाची मागणी लावन धरली. येता त्या बुधवार मेरेन ह्या मळ्यांक उजो लावपाच्या घडणुकांचो तपास करून योग्य ती कारवाय करपाचे आश्वासन सरपंचान दिला. आयतारा जाल्ले वेलिंग प्रियोळ कुंकळये ग्रामसभेत जायांचे मळे लासून उडोवन फुलकारांच्या पोटाचेर पांय मारपाचो यत्न चल्ला, असो आरोप करीत फुलकार समाजाचे अध्यक्ष प्रताप नायक, तशेंच हेर फुलकारांनी मळ्यांच्या कुशीक आशिल्ल्या बेकायदेशीर आस्थापनांचेर खरपणान कारवाय करपाची मागणी लावन धरली. पंचायतीन जायांच्या मळ्यांक उजो लावप्यांचेर कारवाय जातली अशें आश्वासन दिलां खरें, मात तशें जालें ना जाल्यार आमी पंचायतीच्या मुखार बसून आंदोलन करतले, अशी शिटकावणी फुलकारांनी ह्या वेळार दिली. पयर परत पुंजी सारखे पयली आम्ही लॅटर पोस्ट दिले, मळ्यांक उदक लागला म्हणून, पण आमी तेजे हुजूर पाटीनूय लॅटर दिले आनी तेजे लॅटर थंयच दवरला आनी आमकां अरेस्ट करपाक सोदता. ही कालची गजाल आनी दुसरें म्हणल्यार आतां इतलो तेप जालो जाय म्हळ्यार रिपीट उदक जायत लागत आसा आनी आमी पयलीं नांव तेकले मेन्शन करता पूण तेंचेर कांय एक्शन घेयना आनी आमचे सगळे आमचे फुलकार समाज हे सगळ्यांचे आमचे पोट सकाळचे 5 आमचे काम चालू आसा, 5-7-8-9 रातची जायसर आमचे विकपाचे पर्यंत काम चालू आसता तेंचे इतले त्रास कळ वयले अशी झाडांची नाशाडी कोण आमकां कोणाचे एकल्याचे हेल्प ना अजून पर्यंत ना. हे पण कोण करता, भाटकार करता काय कोण करता? भाटकार करता, कोण करता अजून कांय कळना. पण सध्या आता त्या जाय तुम्ही हे करताले पळय थंय सध्या कसली कसली कामां चालू आहा म्हणटा, ब्रिक्स करपाचे आणि कामां सो आज ग्रामसभा असली न्ही. आणि दुसरी गजा म्हणल्या आम्ही पोलिसीत जाऊन ॲप्लिकेशन दिल्या, पंचायतीकूय ॲप्लिकेशन, पण अजून कोणाचो आधार ना आमकां. ते पयर येऊन गेले, इन्स्पेक्शन करून गेले म्हणटा, पण तेंचे इल्लिगल कन्स्ट्रक्शन अशें आसा आनी ते उदक भाव आसा आनी सगळे तेंकां हायजेनीक कांय ना. संडास फक्त आमच्या जाया पोळ्यांनी आसा आनी मोदी टायम करता तेन्ना उजो घालता. सो आतां आयज पंचायतीन तुमकां कितें एश्युरंस दिल्लें? पंचायतीन सांगलां ह्या विकान की ती कारवाय करता, आमी सांगलां तुमी आमकां सपोर्ट करा आमी कारवाय करता, मागीर कायदो आतां घेतलो म्हणपा नाका म्हणून. तो केन्ना पर्यंत बुधवार ब्रेस्तार अशें म्हणलें सर? बुधवार ब्रेस्तार करता म्हणलें करता. पंचायतीन समज जर आपले उतर आयकले ना जाल्यार तुमचो फुडें स्टेप कितें आसतलो? आमी परत पंचायतीन बसतले. जायांच्या मळ्यांची जावपी नाशाडी आमी खपोवन घेवचे ना. ह्या घडणुकां बाबतीत पुलिशेतूय कागाळ दाखल करून बुधवार मेरेन कारवाय करतले अशें आश्वासन सरपंच हर्षा गावडेन दिला. आयज आमची 2024 पयलीची जानेवारीची ग्रामसभा आशिल्ली. आमचे खुबशे ग्रामस्थ, आमचे पंचायती वाठाराचे आमचे भाव भयणी हांगा जमलेल्यो आनी ग्रामसभा ही आमची बरे तरेन झाली.
आमचे हो जायाचो इशू जो पळय ग्रामसभेत आज चड गाजलो गाजलो म्हणल्यार असो की त्यांचे जायो आमचे पारंपारीक जायो आसा हे आमकां सगळ्यांक खबर आसा आनी त्यो जायो टिकोवन उरच्यो ह्यो आमच्यो पंचायत वाठारांत सरपंच ह्या नात्यान म्हाकाय त्यो टिकोवन उरलेल्यो जाय पूण अशें करून लोक जो उजो घालता मुद्दम जावन कितें करता नाशाडी करता जाल्यार तेजें रिएक्शन जावंक जाय आमी आनी ती योग्य तरेन आमी ती घेतली. सो आणि एक ठराव मार लोकांनी डिमांड केलो की ईव्हीएम मशीन स्क्रॅप करचे म्हणून. ईव्हीएम मशीन ना आम्ही किती आम्ही पंचायती कडेन आसता हे सेंट्रलाचे गव्हर्मेंटाचे आसता आमचे वयर गव्हर्मेंट पंचायत गव्हर्मेंटा वयर पंचायत आसना ताका लागून जो किती आमकां गव्हर्मेंट हे दिता काय ते आमी किती बसता ते सांगता तेच आम्ही करू शकता. सो जायंतो आता फुलकारांचो बुधवार विस्तार म्हणल्यार तुम्ही म्हणला इश्यू सॉल्व करतले म्हणून सॉल्व करतले जी किती कंप्लेन असं कोणाचे दिली असा ती आम्ही पोलिशेन ती दिली आणि त्याची कायदेशीर किती ॲक्शन घेऊ असं ती काय म्हणतली आणि त्याचं आमच्या ग्रामस्थांचा इश्यू मागचो इतकं आमचे. शेखर नायका सर ब्युरो रिपोर्ट गोमंतक टीव्ही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मन की बात ह्या खाशेल्या कार्यावळीत सुचयल्ले प्रमाण दर एका हायस्कुलांत तशेंच उच्च माध्यमीक शाळांनी परिक्षा पे चर्चा आयोजीत जावचो अशें आवाहन मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केलां. परिक्षा पे चर्चा ही विद्यार्थ्यांक तशेंच पालकां खातीर खूब फळादीक थारूं येता अशें मुख्यमंत्र्यांनी आपल्या उलोवपांत म्हणलें. मन की बात हो कार्यक्रम गोंयांत प्रत्येक फावटी आमी सगळ्या बुथांचेर पळयतात. आयचो कार्यक्रम साखळेंच्या रवींद्र भवनांत म्हज्या बरोबर आमचे आमदार बाब प्रेमेंद्र शेट डॉक्टर चंद्रकांत शेटी हेय म्हज्या बरोबर पळोवपाक आशिल्ले. माननीय मोदीजी वेगवेगळ्या विशय मन की बात ह्या कार्यक्रमांत घेता. आज पद्मश्री पद्मभूषण हाज्या बरोबरूच स्पोर्ट्स बीच टुर्नामेंट त्याच बरोबर परिक्षा पे चर्चा ह्या कार्यक्रमाचेरूय तेंच्यांनी वेगवेगळ्या पद्दतीची चर्चा केली. आणि गोयातूय बी परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सगळे हायस्कूल्स आणि हाय सेकंडरी या कार्यक्रमात पार्टिसिपेट जातली. खूप भुरग्यांचे आम्ही म्हणता एक्झाम टेन्शन हे कमी जावपा खातीर परिक्षा पे चर्चा हो कार्यक्रम खूपच यूजफूल असा. माननीय मोदीजींच्या कारणान कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि अरुणाचल पासून गुवाहाटी पर्यंत अरुणाचल पासून गुजरात पर्यंत या वेगवेगळे विषय मन की बात या कार्यक्रमातल्या लोकांक समजता लोकांक कळटा. आणि खरोखरच माझे तर म्हणणे आहे की हर एकट्यात मन की बात हो जर कार्यक्रम करायचे जाल्यार देशभर अशा पद्धतीचे इनोव्हेटिव्ह थिंग्स जे चालू असा ते सुदोदीत युवकांक कळपा खातीर माननीय मोदीजी हे प्रेरणास्थान आसतले. हांव परत एकदा मन की बात ह्या कार्यक्रमान समेस्त हांगा जमिल्ल्या सगळ्यांचे स्वागत करता. आणि परीक्षा पे चर्चा हो कार्यक्रम आमच्या सगळ्या हायस्कूल्स आणि हाय सेकंडरी हांच्यांनी करचो. त्यांचे टीचर्स भुरगे इवन जो पेरंट्सांनी हो कार्यक्रम पळोवचो त्याचो खूप मोठो फायदो भुरग्यांक आपले टेन्शन कमी करपाक जाता. देव बरें गोमंतक टुडे बुलेटीन हांगा सोंपता. हांव दिप्ती तुमचो निरोप घेता आनीकूय अपडेटेड खबरां खातीर पळयत रावात गोमंतक टीव्ही.